ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಬಳ್ಳಾರಿ ಬೆಳಗಾಯಿತು ಚಾನೆಲ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ನಡೆಯುವ ಎಲ್ಲ ಆಗುಹೋಗುಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲು ವೀಕ್ಷಿಸಿ ಬಳ್ಳಾರಿ ಬೆಳಗಾಯಿತು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್. ಇವತ್ತು ತಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಮನೆಗಳು ಕಟ್ಟಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಅನ್ನೋ ಕಾರಣದಿಂದ ಇವತ್ತು ಬಳ್ಳಾರಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2900 ಮನೆಗಳನ್ನು ಇವತ್ತು ನಾಳೆ ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು 4-5 ದಿನಗಳ ಕಾಲ ಬಡವರಿಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮನೆಗಳನ್ನು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸುಮಾರಿಗೆ ಬಳ್ಳಾರಿ ನಗರದಲ್ಲಿ ಕೂಡ ಹತ್ತತ್ರ 1160 मन 1160 मन बल्लारी बड़ोरी मन कटे कार्यक्रम ना प्रारंभ या बड़ोरी तुम कष्ट जन बहुत सारी ना मन हर टाइम मन 4-5 मंदिर मकल मन 10 मंदिर 12 मंदिर कुटुंबस्थे मन जीवन जो मन सारी छत्तीर सारी तड़के रूफ मल बंद सोलती हल्ले नम सहय आव सदर्भली ना यार सहायक आगे सरकार प्रमाणिकवंत प्रयत्न सुमार मन 6,87,000 रूपाय मंजूराती भारतीय जनता पार्टी नम सरकार इडी राज्य बड़ो नम वसति सत्र सन्मान्य सोमण्णन लक्ष्य राजकारण अनेक बारी विधान परिषत् विधानसभा चर्चा आग टाइम राज्य प्रति कोलगे प्रदेश बड़ो मन कटको विचार बंद टाइम नम वसति मंत्री सोमण्णन प्रामाणिक प्रयत्न ना विन बड़ो वसति सल सर इवती यार हिंदू मुसलमान क्रैस्तर जात जन नम भारतीय जनता पार्टी संपूर्ण नम सरकार नम मुख्यमंत्री बोम्मय्य सरकार नम वसति मंत्री सोमण्णवर नेतृत्व में नम शासक सोमलिंग नम सोमशेखर रेड्डी नेतृत्व में सुमार 1160 मन इवतुला लोकार्पण केस ना दुड केस या मन कटे तुम कष्ट याकंद्रे मन कष्ट कटेना तुटी आगे सिमेंट तुटी आगे शील तुटी आगे बिंच कल तुटी टाइम बड़ो मन कटक साध्यवत इंत सदर्भ सरकार मुंक बरता देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जो नेतृत्व में प्रधानमंत्री आवाज योजना बड़ो मन के बड़ो मन के नम वसति मंत्री सोमण्णन नम सोमशेखर रेड्डी भाग जन प्रति मन चीत बड़े कष्ट यहाँ अर्थवा स्वतः नावे बड़तन बंद जन बड़ी कष्ट बदकर अरविंद जन नावेल प्रामाणिक प्रयत्न नम सरकार अधिकार बंद ना अनेक प्रयत्न मन कटक प्रयत्न ना मुंदिन दिन देवर आशीर्वाद भारतीय जनता पार्टी सरकार सन्मान बोम्मय्यनवर सरकार आशीर्वाद कर्नाटक राज्य प्रति बड़ा यार मन सूर्य कल के भारतीय जनता पार्टी विन ना मे 1160
ಐವತ್ತು ಮನೆಗಳು ಈಗ 551 ಮನೆಗಳಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ 609 ಮನೆಗಳು ಮತ್ತೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಬಳ್ಳಾರಿ ನಗರದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಕನಸು ಏನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಗುಡಿಸಲ ಇರಬಾರ್ದು ಎಲ್ಲಾ ಮನೆಗಳು ಆಗ್ಬೇಕು ಆರ್ ಸಿ ಸಿ ಮನೆಗಳು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಕನಸು ಏನಿದೆನೋ 2022-23 ಒಳಗೆ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಗುಡಿಸಲ ರಹಿತ ಭಾರತ ದೇಶ ಆಗ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಕನಸು ಕಂಡ್ರು ಅದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಶ್ರೀರಾಮ್ನವರು ನಮ್ಮ ಸೋಮಣ್ಣ ಮನೀಶ್ ಅವರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಬಳ್ಳಾರಿ ನಗರಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಆದ್ಯತೆ ಕೊಡ್ರಿ ಅದರಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಮನೆಗಳು ಕಟ್ಟಬೇಕು ಗುಡಿಸಲುಗಳು ಬಹಳ ಇದಾವೆ ಮಳೆ ಬಂದಾಗ ಸೋರ್ತಾವೆ ನಮ್ಮವರೆಲ್ಲ ಮನೆಯಲ್ಲಿ ನೀರು ಬರ್ತಾವೆ ಅವರೆಲ್ಲ ನಿವಾಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳಿದಾಗ ಸೋಮಣ್ಣ ಅವರು ಶ್ರೀರಾಮ್ನು ನಿನಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು 1460 ಮನೆಗಳು ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇನ್ನ ಬರೋ ದಿನಗಳಲ್ಲಿ 1900 ಮನೆಗಳು ಅಂದ್ರೆ ಟೋಟಲ್ 3300 ಮನೆಗಳು ನಮ್ಮ ಬಳ್ಳಾರಿ ನಗರದಲ್ಲಿ ನಾವು ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಬಳ್ಳಾರಿಯ ನಿರಂತರ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಬಳ್ಳಾರಿ ಬೆಳಗಾಯಿತು ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಿ